पारनेर मधील श्री क्षेत्र पिंपळनेर येथील श्री संत निळोबा राय यांचा पालखी सोहळा मोठ्या दिमाखामध्ये पार पडला। पहाटेची पूजा संत निळोबा रायांचे वंशज गोपाळ काका मकाशीर पिंगळे काका व पानोलीचे हरिभक्त परायण जोजार यांच्या हस्ते विधिवत महापूजा झाली। संत निळोबा राय यांच्या राहत्या वाड्यात जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे ट्रस्टी व वंशज हरिभक्त परायण माणिक महाराज मोरे तसेच आळंदी संस्थानचे मालक बाळासाहेब आरफळकर व व्यवस्थापक वीर यांच्या हस्ते सकाळी 9 ते 10 विधिवत महापूजा झाली। सकाळी 10 ते 10:30 पंचपदी झाली। यावेळी संत निळोबा राय यांच्या पालखी सोहळ्यातील 61 दिंडीमधील विण्यांचे पूजन झाले। यावेळी आमदार निलेश लंके, नायब तहसीलदार रणदिवे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळब, डॉक्टर बागल आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता पादुका पूजन करत पालखीला पुष्पहार अर्पण करून प्रस्थान झाले। दिंडीने पालखी सोहळ्यात संत निळोबा राय मंदिराकडे आल्यानंतर आरती झाली। आरतीनंतर सर्व वारकऱ्यांना विजय गुगळे व अशोक गाजरे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते। या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, कार्याध्यक्ष अशोक सावंत, सचिव चांगदेव शिर्के, लक्ष्मण खामकर, भाऊसाहेब लटांबळे, सरपंच सुभाष गाजरे, उपसरपंच अमोल पोटे व सर्व संस्थांचे पदाधिकारी व वारकरी हजर होते। यावेळी बोलताना काय म्हणाले आमदार निलेश लंके व संस्थानाचे कार्याध्यक्ष अशोकराव सावंत व किरण शेट पठारे याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी। पाहुयात बातमी विस्ताराने। संत निळोबा राय यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व भाविक जन आणि या संस्थांचे अध्यक्ष माऊली पठारे ते उपस्थित राहू शकले नाही, पण त्यांचे चिरंजीव किरण पठारे असू, सुरेशराव पठारे असू, आमचे अशोकराव सावंत असू, या ठिकाणची सर्व मंडळी असू, मोरे महाराज असू, आदरणीय मिसाळ महाराज असू, सर्व महाराज मंडळी या ठिकाणी शासनाने ज्या नियमाटी घालून दिल्या की फक्त 40 प्रवासीच आमचे 40 भक्तच पंढरपूरला त्या ठिकाणी दिंडी सोहळ्यासाठी जाणार आहे आणि या निमित्ताने मग आमच्या या सर्व दिंडी सोहळ्यातील सर्वांना मी शुभेच्छा तर प्रस्थानाच्या निमित्ताने देतोच, पण परमेश्वराला, निळोबा रायांना, पांडुरंगाला प्रार्थना करतो की आम्हाला या कोरोनाच्या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढ आणि पुढल्या वर्षी आमचा हा दिंडी सोहळा एकदम पारंपरिक पद्धतीने आनंदाने पुढला सोहळा साजरा होऊ दे अशी प्रार्थना करतो। थांबतो। रामकृष्ण। महाराष्ट्राचे शेवटचे आणि मान 9व्या नंबरचे मानाचे संत संत निळोबा रायांच्या पालखी प्रस्थानाच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले होतो। खऱ्या अर्थानं गेल्या वर्षीपासून हा दिंडी सोहळा एक मर्यादित स्वरूपात कोरोनामुळे आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहोत आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचे दुःख या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं। म्हणून या पालखी प्रस्थानाच्या निमित्तानं मी समस्त वारकऱ्यांच्या वतीनं प्रभू पांडुरंग चरणी आणि संत निळोबा राय चरणी प्रार्थना करतो की पुढच्या वर्षीचा सोहळा भव्य दिवस स्वरूपात हो अशी मी माझ्या वतीनं आणि सर्व वारकऱ्यांना मी वैयक्तिक माझ्या वतीनं आणि संत निळोबा राय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानदेव माऊली पठारे यांच्या वतीनं या सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि थांबतो। पालखी सोहळ्यामध्ये जवळजवळ 61 दिंड्या आहेत। सगळ्या दिंड्यांचं म्हणणं होतं की जास्तीत जास्त वारकऱ्यांना त्याच्यामध्ये सहभाग मिळावा, दर्शन पांडुरंगाचं मिळावं। 2 वर्षापासून कोणत्याही वारकऱ्याला पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन झालेलं नाही, त्यामुळे इच्छा ही प्रत्येक वारकऱ्याची आहेच आहे। परंतु आता शासनाने या करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या अटी व शर्तीचा नियमाचं पालन करून 40 लोकांना परवानगी दिलेली आहे। म्हणून आम्ही त्याच्यामध्ये वयाची अट आणि RP ते आपलं करोनाची टेस्ट सगळ्या काही गोष्टी त्याच्या अटी व नियम पाळून आम्ही 40 लोकांचा निर्णय घेतला। प्रत्येक दिंडीचा एका व्यक्तीला त्याच्यामध्ये आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, जास्तीत जास्त लोकांना प्रयत्न केला आहे। ज्या दिंड्या आमच्या राहिलेल्या आहेत तो सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर एक गाडी देऊन ती लोकं पंढरपूरला जाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्यामुळे एका दिंडीच्या एका वारकऱ्याला सरी एक दिंडीचा एक विणेकरी गेला तर दिंडी गेली ना। म्हणून त्या दिंड्यातल्या सगळ्या दिंड्याला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे आणि नगर जिल्ह्यातील एकमेव मानाची पालखी निळोबा रायांची आज तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज तिचं प्रस्थान झालेलं आहे। आणि काय सोपे असे सर्वांना शासकीय सर्वजण सगळ्यांचे सगळ्यांचे
अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।